नमस्कार, मी दीपक माहेगावकर, प्रोप्रायटर कला द डिझायनर्स. यावर्षी नवरात्रामध्ये असंख्य व्हरायटी ड्रेसेसच्या आल्या आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे लहान मुलांचे ड्रेसेस, केडिया, घागरे हे सगळे प्रकार दिसतील. आम्ही या ठिकाणी नवीन प्रकार आणलेला आहे, केडिया घागरा हा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये केडिया आणि घागरा असा मॅचिंग केलेला आहे, ज्याच्यामध्ये मुली घागऱ्यावर केडिया घालणार आहेत. दरवेळेस असं असतं की नेहमी घागरा घालतात आणि त्याच्यावर चोली आणि दुपट्टा घेतला जातो, परंतु फर्स्ट टाईम नाशिकमध्ये असं होणार आहे. दुसरा प्रकार आम्ही नाशिकमध्ये जो इंट्रोड्यूस करतो आहोत यावर्षी, तो आहे रिव्हर्सिबल घागरा. तर रिव्हर्सिबल घागराचा पॅटर्न असा आहे की खेळता खेळता मधल्या इंटरवेलमध्ये तुम्ही ड्रेस चेंज करू शकतात. घागऱ्याचा जो कलर आहे तो तुम्ही इथे बघू शकता की खेळताना हा घागरा तुम्हाला इथे दिसणार आहे. हा खेळताना पहिल्या हाफ राऊंडमध्ये तुम्ही असा खेळणार आहात आणि सेकंड हाफमध्ये तुम्ही पूर्ण मल्टी कलरमध्ये हा घागरा खेळू शकता. या घागऱ्याचा पॅटर्न थोडासा रिव्हर्सिबल घागरा हा प्रकार आणलेला आहे. लहान मुलांचे तर तुम्ही केडिया बघाल, त्यामध्ये फर आपण वापरलेली आहे, जेणेकरून मुलांना थोडंसं लुकवाईज एक रिच आणि रॉयल लुक मुलांचा येऊ शकतो. ज्वेलरीमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी आमच्या दुकानामध्ये बघायला मिळेल. ज्वेलरीमध्ये तुम्ही बघू शकता की पॉमपॉम ज्वेलरी किंवा आपण जसं ऑक्सिडाइज ज्वेलरी प्रकार जो आहे तर तो आपण आणलेला आहे. हे दरवर्षी असतं, दरवर्षी याला प्रचंड मागणी असते, पण याच्याबरोबर काहीतरी वेगळं पण जर तुम्ही बघाल तर साधारणतः तुम्हाला पॉमपॉम किंवा कापडाची ज्वेलरी हा एक विशेष प्रकार बघायला मिळतो. याच्यामध्ये कापड पूर्णपणे आपण वापरलेलं आहे, जेणेकरून लोकांना किंवा मुलींना खेळताना त्रास होत नाही किंवा कुठली जर ॲलर्जी असेल तर ती ॲलर्जी त्यांना होत नाही. कमीत कमी वजनात जास्तीत जास्त भरलेले दागिने हा प्रकार आहे इथे. नक्कीच जे दांडियाप्रेमी आहेत त्यांना हे सगळं घातल्यानंतर आनंद होईल आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना खेळता येईल. धन्यवाद.